नमस्कार, मी सदानंद आरडेकर आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण यूट्यूब चॅनलवरती रात्रीचं स्वागत. आता रात्रीचे साधारणतः 10 वाजलेत आणि आज आमच्या बाजूच्या गावामध्ये म्हणजे जांभुडे गावामध्ये जत्रा आहे. आणि जांभुडे गावचं आणि आमचं एक अतूट नातं आहे. जांभुडेमध्ये कुठचाही जर प्रोग्राम असेल म्हणजे हरिनाम सप्ताह असेल किंवा दहिकाला असेल तर आम्ही इथे असल्यावरती तो कार्यक्रम सोडत नाही. तर आज आहे जांभुडे गावची जत्रा आणि आज मी आणि माझ्या वाड्यातले सर्व मित्र जात आहोत जत्रेला. आणि तिकडे जाऊन आपल्याला बघायचं आहे की जत्रा कशी असते, नाटक कसं असतं आणि जत्रेतल्या ज्या अन्य गोष्टी आहेत ना त्या कशा असतात त्या आपल्याला बघायचं आहे. सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या ओळखीचे जी लोकं असतील किंवा मित्र परिवार किंवा पाहुणे मंडळी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून काय होईल की त्या लोकांनासुद्धा हा व्हिडिओ बघता येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, थोडासा व्हिडिओ मोठा होईल परंतु व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण जाऊया आणि तिकडे जत्रोत्सव कसा असतो ते बघण्याचा प्रयत्न करूया. तर आता आम्ही फायनली कौस्तुभ, प्रथमेश, ओमकर आणि ओमकरचे पप्पा आम्ही चाललो आहोत पुढे. बाकीचे मित्र आहेत ते मागून येतील, त्यांना जरा वेळ लागणार आहे. ते गेलेत कुठेतरी, काय गेले ते हळदीत गेले, त्यांना वेळ लागतो. तर आम्ही जातो पुढे, ते येतील मागून. चला तर मग जाऊया आणि दहिकाला कसं असतं तो बघूया. चला भेटा जांभुड्याक, काजा खाऊ घ्या. चला, एक नदी आम्ही पार केली. आता इकडे एक दुसरी नदी आहे, ती नदी पार करून आपल्याला जायचं आहे पलीकडे. आणि तिथून मग आम्ही 2-4 मिनिटं चालल्यावरती मग मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. खाली की वर? नाही खाली असतं, वाट दिसता मळलेली. तर आता आम्ही सर्वजण मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि इथे बघितले तर विविध प्रकारची दुकानं आहेत, भक्तांची तुप्पांची गर्दी आहे. पुढे जाऊन आपण बघूया दुकानं कोणत्या प्रकारची आहेत आणि आपल्याला देवीचं दर्शनसुद्धा घ्यायचं आहे. बाकीच्या ज्या अन्य गोष्टी आहेत त्या आपण एक एक करून बघणारच आहोत. हा आहे आपल्या आई भगवती देवीच्या मंदिराचा प्रवेशद्वार आणि इथून पुढे गेल्यावरती पुढे आपल्याला मंदिर लागेल. मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. इथे बघू शकतो आपण देवीच्या पूजेसाठी लागणारं साहित्य, ओटी, नारळ, ओटीचं साहित्य, केळी, अगरबत्ती वगैरे या सर्व गोष्टी इथे उपलब्ध आहेत, जेणेकरून जे भक्त येथे येतील त्यांना या सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतील. तर आता आपण पुढे जाऊया आणि दर्शन घेण्यासाठी लाईन किती आहे ते बघूया. इथून तर बघितल्यावर गर्दी खूप आहे असं वाटतं आहे, तरीसुद्धा आपण पुढे जाऊया आणि बघूया केवढी मोठी लाईन आहे ती. आणि पुढे गेल्यावरती आपल्याला देवीचं दर्शनसुद्धा घ्यायचं आहे. इथून जर बघितलं तर लाईन खूप मोठी दिसते, आपल्यासुद्धा आता लाईनमध्ये जायचं आहे आणि नंतर आपण देवीचं दर्शन घेऊया. तुम्हीसुद्धा आपल्या आई भगवतीचं दर्शन घ्या, देवीचा आशीर्वाद घ्या आणि जत्रेचा आनंद पुरेपूर घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. तर आता मी गाभाऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे. गाभाऱ्यामधील हे देवीचं मनमोहक असं दृश्य. आजचा हा आई भगवती देवीचा जांभुडे गावातील जत्रोत्सव, जत्रोत्सवानिमित्त केलेली ही आईची आरास, देवीचं सुंदरसं रूप, भक्तांच्या हाकेला धावणारी, नवसाला पावणारी, संकट काळामध्ये हाक देताच भक्तांच्या पाठीशी उभी राहणारी आपली आई भगवती देवी आदिमाया, अशी ह्या देवीची ओळख आहे. आणि आजच्या जत्रेतील हे देवीचं सुंदर असं विलोभनीय दृश्य, देवीचा आशीर्वाद सर्व भक्तांच्या पाठीशी नेहमीच असतो. तर आता आपण जत्रेचा आनंद घेऊया. जत्रा म्हटली की मालवणी खाजा या वयाच. तर इथे आपण बघूया खाजा कसा बनवत आहेत. इथे बघू शकतो आपण माझा मित्र गौरव गोडकर याचं हे दुकान आहे आणि इथे एकदम फ्रेश आणि ताजा खाजा बनवण्याचं काम चालू आहे, जेणेकरून इथे आलेल्या भाविकांना एकदम फ्रेश खाजा मिळेल. हे बघा खाजा, आत्ताच त्यांनी तो गुळाचा पाक त्यामध्ये ओतला आहे आणि ते मिक्सिंग करण्याचं काम चालू आहे. इकडचा खाजा आहे तो बनवून पूर्ण झाला आहे. इथे जर बघितलं तर मालवणी खाजा, कडकडे लाडू, तुरमुळाचे लाडू व अन्य मालवणी जे मी ज्याला आपण मेवा बोलतो त्या गोष्टी इथे आपल्याला उपलब्ध आहेत. आणि हा माझा मित्र गौरव गोडकर. आणि इथे जर आपण पुढे बघितलं ना तर इथेसुद्धा बघा हे खाजा जे आहे ना त्यामध्ये तो पाक मिक्स करून झाला आहे आणि त्याच्यावर आता तीळ टाकण्याचं काम सुरू आहे आणि त्या तिळामुळे खाज्याला एक वेगळीच चव येते.
इथे सुद्धा विविध प्रकारच्या खाद्य गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील आणि विविध प्रकारची दुकाने इथे आपल्याला आता अजून पाहिजे आहेत. इथे जर आपण बघितलं तर ही खेळण्यांची दुकानं आणि यामध्ये सर्व आपल्याला लहान मुलांच्या खेळण्याच्या गोष्टी आहेत त्या सहज उपलब्ध होतील. बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्या इथेसुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत. बघा लहान मुलांसाठी लागणारी खेळणी, पंखे, गाड्या, विविध प्रकारच्या अन्य गोष्टी आपल्या दुकानामध्ये बघायला भेटतील. आपल्या गावची जत्रा म्हणजे लहान मुलांचा मज्जा करायचा दिवस.
आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर इथे हा स्लायडिंगचा एक गेम आहे आणि या ठिकाणी सर्व जी मुलं आहेत ती खूप मजामस्ती करत आहेत. यात्रेचा आनंद आहे तो पुरेपूर लुटण्याचं इथे कामी लहान मुलं करत आहेत. बघा हे दिवस आपल्याला पुन्हा मिळत नसतात. लहानपणीची मजा करायची असते आणि ती मजा करण्याचं हे आपलं वय असतं. आजकालच्या जत्रांमध्ये चायनीज पदार्थांचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे आणि इथे जर बघितलं तर हे सर्व चायनीजचे पदार्थ आपल्याला बघायला मिळतील. फ्राईड राईस वगैरे, मंचुरियन, कोबी मंचुरियन. जत्रेतला मुख्य मेनू म्हणजे कांदा भजी आणि त्याची दुकानं तर खूप कमी होत आहेत आणि ही खूप मोठी दुःखाची बाब आहे. बरेचसे ठिकाणी बघितलं ही दुकानं खूप कमी असतात. आणि चाय पिऊ घ्यावा, थंडी असला खूप गरमा गरम चाय पिऊ घ्यावा. आता कोरे Oh,
I'm gonna go get some more.